का कळत नाही, पण हल्ली मन थोडस कंट्रोल झालंय. प्रेम या शब्दातला जिवाळा थोडा कमी झालाय. प्रेम प्रेम बस झालं आता. अरे एखादी गोष्ट आयुष्यात आपली होणार नाही, मग त्या गोष्टीचा विचार वारंवार का? तिलाही माहित आहे ती माझी होऊ शकत नाही, आणि मलाही माहित आहे मी तिचा होऊ शकत नाही. दोघांची गत अशी झाली आहे जसं आळवाचं पान आणि त्यावरचा थेंब. स्पर्श होऊ शकेल पण एकजीव उभ्या जन्मात नाही. माझ्या मनातल्या भावना तिच्या मनात कधीच पोचल्यात, तिच्या मनातल्या भावना माझ्या मनात कधीच पोचल्यात. दोघांच्याही भावनेत प्रेम आहे हे दोघांनाही माहीत आहे, पण या भावना स्पष्ट का होत नाहीत? नाही, त्या कधीच स्पष्ट होणार नाहीत. त्या मागे एक कारण असावं. दोघांनाही एकाच बंधनानं जकडून ठेवलंय. संस्कार. माझ्या लाडीला लहानाचं मोठं केलं, पोरीनं जे मागितलं ते बापानं परवलं, पण शेवटी काय, माझी पोरगी पळून गेली. रस्त्यानं जाताना ती होणारी बायकांची कुजबूज, बघ बघ हीच पोरगी त्या दिवशी पळून गेली. या यातनेनं माझ्या मायेच्या काळजाला चिरा पडून गेल्या. म्हणून पोराला लहानाचा मोठा केला, स्वतः फाटकी गंजी घातली, पण पोराच्या कपड्याची इस्त्री कधी चुकवली नाही. अरे काय केलं नाही या बापानं माझ्यासाठी. स्वतःच्या पोटाची खळगी केली आणि मला या लेखाला कॉम्प्युटर इंजिनियर केलं. बापानं एकच मागणं मागितलं, पोरा जातीच्याच पोरीशी लग्न कर रे लेखा. पोरा जातीच्याच पोरीशी लग्न कर रे लेखा. आयुष्यात एक गोष्ट मागितली, पण तीही मी पूर्ण करू शकत नाही. खरच संस्कार म्हणजे बंधन नाही, संस्कार म्हणजे दोन जीवांचा लागलेला लळा आणि त्यापुढे सर्व काही स्वहा. आणि आपण म्हणतो माझ्या नशिबात प्रेमच नाही.